नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण बघतोय या ठिकाणी पुणे मनपा भरती 2022 पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आपण ज्याला म्हणतो आहोत। आपल्याला मनपाची बहुतेक माहिती आजच्या या लेक्चर मध्ये घ्यायची, अजून काही लेक्चर्स होतील, आपण इथे आपण इतिहास बघणार आहोत, पदाधिकारी बघणार आहोत आणि इतर काही मनपाची इतिहास याच्यातले काही महत्त्वाच्या बाबी आपण या ठिकाणी बघणार आहोत। आपण काही संदर्भ मनपाचे वेबसाईटवरून घेतलेले आहेत, काही अर्थसंकल्पातून घेतलेले आहेत आणि हा फार महत्त्वाचा मुद्दा जो या वर्षीच्या परीक्षेला येऊ शकतो तो म्हणजे पुणे हे जगातील गतिशील शहरांमध्ये समाविष्ट झालेले एक शहर आहे। आता कोणाचा या ठिकाणचा हा अहवाल आहे तर JLL जॉन्स लँग अँड लासेल यांचा हा इंडेक्स आहे 2017 आणि ही स्थावर मालमत्ता क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था जिने अमेरिका, युरोप, आशिया, आफ्रिका या ठिकाणच्या शहरांचा अभ्यास केला आणि ही यादी तयार केली। यामध्ये शहराची सामाजिक, आर्थिक आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रातील विकासाची गती याचा अभ्यास करून 134 शहर यांनी निवडलेली आहे आणि याच्यामध्ये पुणे हे 13व्या स्थानी आहे। मित्रांनो पुणे मनपाचा तुम्ही या ठिकाणी म्हणजे फॉर्म भरता आहात याचा अर्थ तुम्हाला असे अहवाल ज्याच्यामध्ये पुणे आहे ते तुम्हाला थोडेसे लक्षात ठेवावे लागतील। इथे बंगळुरू हे एक नंबरला आहे या 30 शहरामध्ये, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे। पहिल्या 30 शहरामध्ये पुणे महानगरपालिकेबद्दल काही अतिरिक्त बाबी आपण बघूया। त्यामधलं सगळ्यात महत्वाचं ही जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, हिची स्थापना 1950 झाली। वर जनहित ध्येयम असे हिचे बोधवाक्य आहे। बघा हे बोधवाक्य अत्यंत सोपा प्रश्न, परंतु हा आपला इथे चुकायला नको। पुढे इंद्रधनुष्य पर्यावरण व नागरिकत्व केंद्र हे पर्यावरणासंबंधित जग्न जागृती करणारं केंद्र या मनपा अंतर्गत आहे। हे नवी पेठ राजेंद्र नगर म्हात्रे पुलाजवळ आहे, म्हणजे त्याचा पत्ताही विचारला किंवा कुठे आहे ते विचारलं तर महापौर ही मुरलीधर मोहोळा आहेत। तुम्ही सध्या लेटेस्टमध्ये चेक करू शकता, 2019 पासून सध्या जाऊन मीही चेक केलेले आहे, सध्या हेच आहेत। आता पुणे मनपावरतीची जाहिरात आलेली आहे 2022 आपण STI RCP या ऍप्लिकेशनला तुमच्यासाठी फास्ट ट्रॅक बॅच आणलेली आहे, त्याच्या अंतर्गतचे हे लेक्चर्स आपण या ठिकाणी घेतो आहोत आणि याच्या संदर्भातले खूप सारे लेक्चर्स तुम्हाला ऑलरेडी आपल्या या कोर्समध्ये अवेलेबल आहेत STI RCP ऍप्लिकेशनवर। ऍपची लिंक खाली दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही क्लिक करा आणि तिथे जाऊन या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकतात। लिपिक टंक लेखकच्या 200 जागा या ठिकाणी आहेत, कनिष्ठ अभियंता 144 जागा आणि अतिक्रमण निरीक्षकच्या 100 जागा आहेत। बघा स्थापनेची तारीख विचारली, 15 फेब्रुवारी 1950। 2011 या ठिकाणी तुम्हाला लोकसंख्या जर विचारली 33,71,000 एवढी लोकसंख्या आपण बघतोय, 38 गावांची लोकसंख्या या ठिकाणी तुम्हाला म्हटलेली आहे। पुढे क्षेत्रफळाबद्दल उल्लेख आहे। त्याच्यानंतर मनपाची जी सभासद आहेत ज्यांना आपण नगरसेवक म्हणतो ते 162+ नामांकित 5 असे सभासद आपल्याला दिसत आहेत। एकूण झोन या ठिकाणी तुम्ही 48 बघतायत। इतर काही अनेक बाबी मनपा संदर्भात आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचे, त्यामध्ये पुणे मनपा जी आहे ती कोणते पुरस्कार देते तर त्यामध्ये पट्टी बापूराव पुरस्कार आहे, बालगंधर्व पुरस्कार, रोहिणी भाटे पुरस्कार, सौर भास्कर पुरस्कार, पुणे शहरातील योगदानाबद्दल पुरस्कार, या ठिकाणी हे महत्वाचे नावं तर तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे की हे पुणे मनपा मार्फत दिले जाणारे स्पेशल आणि खास पुरस्कार आहेत। बघा काही हिंदी मधले एक मुद्दे आपण काढलेले आहेत या ठिकाणी। सगळ्यात महत्वाचं की किती लोकसंख्या आहे त्या संदर्भातले मुद्दे आहे, कधी स्थापना झाली त्या संदर्भातले मुद्दे आहे, पुढे इथे नगर आयुक्त ज्यांना आपण मनपा आयुक्त म्हणतो ते या ठिकाणी असतात, IAS अधिकारी असतात, सध्या कोण आहेत चेक करून घ्या, ते विक्रम कुमार दिलेले आहेत, 162 निर्वाचित या ठिकाणी सदस्य असतात, नगर सेवक असतात, ते आपल्याला माहित असलं पाहिजे। त्यांच्यामधून मग महापौरांची निवड आहे, उपमहापौर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे, सुनीता वाडेकर April 2021 होत्या, आता सध्या कोण आहेत ते तुम्ही नक्कीच चेक करून बघा। पुढे पुणे महानगरपालिकेसंदर्भात आणखी महानगरपालिका महापौरांची यादी आपण बघणार आहोत। हा लोगो तुम्हाला या ठिकाणी दिसतोय, पुणे मनपाचा हा लोगो थोडासा लक्षात असू द्या। इथे ही बोधवाक्य आपल्याला दिसत आहे, नगर निगम आहे, ही शहरी संस्था आहे, त्याच्यामध्ये किती वर्ष पूर्ण झाले 72 वर्ष आणि याच्या आधी म्हणजे महानगरपालिका होण्याच्या आधी नगर परिषद म्हणून 1857 ते 1950 या कालावधीमध्ये या संस्थेने काम पाहिलेलं आहे।
पुढे मग विचारत महापौर कोण, उपमहापौर कोण, तेव्हा रिक्त म्हटले, पण आता ती पदावर आहेत. सीटा किती, राजनीतिक समूह, प्रशासकीय नियम वगैरे, समिती या ठिकाणी वार्ड समिती असते, अशा 15 समिती आहेत. वार्ड समिती, स्थायी समिती आहे, विधी समिती आहे, महिला बालविकास समिती आहे, नगरविकास, खेळासंदर्भातली समिती आहे. मतदान कसं होतं तर फर्स्ट पास्ट द पोस्ट वोटिंग ही पद्धत या ठिकाणी वापरली जाते. पहिली निवडणूक 1952 झाली होती, त्याच्यानंतर 17 मध्ये आहे, आता 22 मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. आता या बोधवाक्याचा अर्थ जर तुम्हाला विचारला, वरम जनहितम ध्येयम, याचा अर्थ जर विचारला तर जनतेच्या कल्याणासाठी, असा त्या बोधवाक्याचा अर्थ येतो, हे आपण लक्षात ठेवा. पुढे अधिकार क्षेत्र काय आहे, तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हे आहे कलेक्टर, केंद्र सरकार त्या ठिकाणी त्यांच्या अंडरमध्ये या ठिकाणी बाबी असतात. संपत्तीचा रेकॉर्ड असेल, राजस्व संग्रह असेल, कर गोळा करणे, त्या अंतर्गत या सगळ्या बाबी आहेत. कलेक्टर हे निवडणूक अधिकारी म्हणून या ठिकाणी काम करत असतात. पुढे पुणे सिटीला शहर साठी आयुक्त असतात पोलीस खात्यातले, ती त्या ठिकाणची संरक्षणाची जबाबदारी पार पाडत असतात, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. पुढे इतर बाबींमध्ये काही महत्वाच्या बाबी आहेत की ज्यामध्ये तुम्हाला माहिती की जे नगर आयुक्त असतात ते कार्यकारी या ठिकाणचे प्रमुख असतात थोडक्यात, आणि जे महापौर असतात ते त्या ठिकाणी एक त्यांनाही आपण प्रमुख म्हणतो, पण राजकीय प्रमुख ते असतात. दोनही पद आपल्यासाठी महत्वाचे आहे, कार्यकारी शाखा आणि राजकीय शाखा, त्या संदर्भात बऱ्याच बाबी इथे दिलेल्या आहेत. आपण पुढे इथे काही मुद्दे बघूया. हा, याच्यामध्ये नगर आयुक्त हे पद आहे, पोलीस आयुक्त पद आहे, महापौर हे पद आहे, आणि आतापर्यंत झाले जे महापौर आहे त्यांना त्यांचे अपॉइंटमेंट आपण बघतो या ठिकाणी चीफ मिनिस्टर असं म्हटलेलं आहे, मात्र त्या ठिकाणच्या नगरसेवकांकडून ती होत असते. 2.5 वर्षाचा कालावधी असतो, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. पहिले महापौर तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता, बाबूराव सणस 1952 पहिले महापौर या ठिकाणी झालेले होते. पुढे मग शंकरराव ओरसाल, भाऊसाहेब शिरोळे, नारायण गोरे, भाई वैद्य, त्यानंतर हंबीरराव मोजे, बाळासाहेब शिरोळे, दत्ता एकबोटे, वंदना चव्हाण, दत्तात्रय धनकवडे, मुक्ता टिळक 17 ते 19 मध्ये, आणि आता मुरलीधर माहोल हे तुम्ही या ठिकाणी बघतायत महापौर म्हणून. पुढे पुणे हे आता 100 स्थितीस्थापक शहरांमध्ये आलेला आहे. रॉक फेलर फाउंडेशनच्या पुढाकारातून जे काही जगभरामधल्या काही शहरांची निवड केलेली आहे त्याच्यामध्ये पुण्याचं नाव या ठिकाणी समाविष्ट आहे, हे सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे. ओके, अत्यंत महत्वाच्या बाबी या ठिकाणी आहे. पुण्याचा जे अंदाजपत्रक आहे 2022-23 त्याच्यातले काही मुद्दे आपण या ठिकाणी बघणार आहोत. हे खरं म्हणजे याच्यावर एक वेगळा व्हिडिओ मी घेणार आहे. याची पूर्ण या अर्थसंकल्पाची PDF तुम्हाला फास्ट ट्रॅक बॅचमध्ये आपण टाकलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही हा पूर्ण अर्थसंकल्प वाचू शकतात. तुम्हाला हे लेक्चर्स आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि यस STIRCP ऍप्लिकेशन वर जाऊन तुम्ही लाईव्ह सेशन बघू शकता. त्या ठिकाणी पुणे मनपा भरतीची फास्ट ट्रॅक बॅच तुम्ही जॉईन करू शकता, त्याची लिंक खाली दिलेली आहे. आता बघा याच्यात काही महत्वाचे मुद्दे जे पुण्यासंदर्भात माहीत असावेत, ज्याचा उल्लेख पुण्याच्या अर्थसंकल्पात आहे, तो म्हणजे स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये 10 लाखाहून अधिक लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये पुणे भारतामध्ये 5वा आहे, महाराष्ट्रामध्ये 2रा आहे. बघा स्वच्छ सर्वेक्षण 2021 तुम्ही या ठिकाणी बघतायत, 5वी रँक आहे. पुणे कचरा मुक्त शहरा अंतर्गत 3 स्टार मानांकन ODF++ प्रमाणपत्र आणि बेस्ट सेल्फ सस्टेनेबल बिग सिटीचा देशातला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार पुण्याला भेटतोय. पुढे इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2020 मध्ये पुणे 2 क्रमांकावर आहे, हेही आपल्याला माहीत असलं पाहिजे. महत्वाचे बाबी पुढे स्मार्ट AMR वॉटर मीटर्स देशामधली ती बसवणारी देशातली पहिली महानगरपालिका म्हणून पुण्याकडे आपण बघतो आहे, म्हणजे ते जे वाया जाणारे पाणी आहे ते त्या ठिकाणी शून्यावर आणलेलं आहे. त्या पर्वती येथील जो आधुनिक जलशुद्धीकरण केंद्र आहे त्याच्या अंतर्गतचा तो भाग आहे. त्याच्यानंतर नायडू ATP प्लांटमध्ये ऑनलाईन PH BOD COD तापमान प्रवाहाची सद्यस्थिती इत्यादी यंत्रणा आणि अशी यंत्रणा उभारणारी महाराष्ट्रातली ही पहिली महानगरपालिका म्हणून आपण ओळखतो. पुण्यातली ग्रीन सिटी ही ओळख ठरवणारी वृक्ष लागवड सुद्धा या ठिकाणी चालू आहे. त्याच्यानंतर आजूबाजूची जी 23 गावं आहेत ती पुण्यामध्ये विलीन केलेली आहे, आणि याच्यामुळे आपल्याला माहित आहे की पुणे ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी महानगरपालिका ठरलेली आहे. हा मुद्दा तुम्ही सगळ्यांनी वाचला या असेल. कोविड संदर्भातल्या उपाययोजना ज्या आहेत त्यामधला हा तो
वैक्सीन ऑन व्हील हा उपक्रम ही तुम्हाला इथे माहित असावा, पुण्यातला तो महत्त्वाचा आहे, तो गाजलेला आहे. त्याच्यानंतर पुणे मनपाला मिळकत कराच्या उत्पन्नात गेल्या 4 वर्षांमध्ये पुणे मनपाने जी प्रगती केली आहे ती म्हणजे महाराष्ट्रातली टॉपची प्रगती आहे. अपघात विमा योजना जी पंडित दीनदयाळ उपाध्याय नावाने आहे त्यामध्ये 9 लाख कुटुंबांना संरक्षण इथे देण्यात आलेलं आहे. आणि अनधिकृत नळ जोडणी अधिकृत करण्यासाठी अभय योजना या ठिकाणी आणली गेली आहे, तीही आपल्याला या ठिकाणी माहीत असली पाहिजे. तर बघा अशा पद्धतीने आपण पुणे मनपा भरतीसाठीचे स्पेशल लेक्चर्स घेत राहणार आहोत. तुम्हाला याच्या पुढचे लेक्चर बघायचे असतील तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आपल्या ऍपला डाउनलोड करून घ्या, त्या ठिकाणचा कोर्स जॉईन करून घ्या आणि पुणे मनपा भरतीमध्ये त्या ठिकाणी हजर व्हा, दाखल व्हा, आपली पोस्ट पक्की करा. थांबतो इथे, धन्यवाद.